आजकाल बीजेपीचे नेते तुमच्या तुम्हाला खूप विजिट करायला लागलेले आहेत. त्यांना जे बोलता नाही आलं ते तुम्ही सगळं बोलताय भुजबळचे. ती हिंमत तुम्ही दाखवलीत एका पद्धतीने. असं म्हणतात संजय कुठे येत आहेत, बावनकुळे तुम्हाला भेटतायत, ते तुम्हाला येऊन सांगतात की भुजबळ साहेब तुम्ही योग्य करतायत, भाजपने तिकडे खास त्यांचे नेते पाठवले तुमच्या त्या सभेसाठी, त्या सभेचे हिरो तर तुम्हीच होतात पण तिकडे ते सगळे हे पाठवले, एक बर्डन त्यांचं तुम्ही कमी करताय असं वाटतंय. हो तिकडे सगळ्या पक्षाचे लोक होते ना, ज्यांनी वडेट्टीवार पण होते, वडेट्टीवार काँग्रेस पक्षाचे आणि विरोधी पक्ष त्याच्या ज्यांनी मिटिंग घेतली ते नारायणराव मुंडे जे मंडल आयोगाचे एकदम स्टॉन्च आणि त्यांचा मुलगा मला वाटतं काँग्रेसमध्ये त्यांनी सगळी ती मिटिंग अरेंज केली होती. आणि तिथे बीजेपीचे पण लोक होते, तिथे काँग्रेसचे पण लोक होते, आमचे पण लोक होते, लहान सहान जे आहे लक्ष्मण गायकवाडसारखे अतिशय लहान माणसं तिथे होती, काय शब्बीर अन्सारीसारखे मुसलमान पण तिथे होते. आणि त्या सगळ्यांचं म्हणणं एवढंच होतं आमच्या आरक्षणाला धक्का लावणार. आता सगळे कारण सगळ्यांनी अडचण होणार ते बोलणार आहोत. आता त्याच्यामध्ये मी जरा जोरानं बोललं असेल एवढंच, काही लोक वेगळ्या भाषेत जोरानं बोलले, या भाषेत जोरानं बोललो असेल ठीक आहे, परंतु महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. तो विनाकारण पेटवता कामा नये. 58 लाखांचे मोर्चे झाले मराठा समाजाचे, कुठे गडबड झाली नाही, समजदार नेते होते. त्यातून 2 वेळा कायदे निर्माण झाले, एकदा पृथ्वीराज यांच्या वेळा, एकदा फडणवीस, दुर्दैवाने फडणवीस थोडसा अडकला एवढंच आहे. कुठे आम्ही विरोध केला आणि त्यांनी तरी कुठे घर जाळली, फक्त गर्दी दाखवली की ही एवढे लोक रडतायत त्यांच्यासाठी करा. आणि मी तुम्हाला सांगतो प्रमुख मराठा नेत्यांसहित सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या.